नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस साईक तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पर्यावरणातील एक महत्त्वपूर्ण घटक हवामान बदल इंग्लिशमध्ये क्लायमेटिक चेंज मांडला तर त्यावर आयोगान जे जेवढे क्वेश्चन विचारलेत तेवढे क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे जेणेकरून हवामान बदल जे पर्यावरणातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे त्यावर आयोग दरवर्षी क्वेश्चन विचारतात हे तुमचे चुकायला नको ओके प्रश्न पहिला हरितगृह वाईच्या म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेच्या परिणामाच्या संदर्भात विधाने पहा कधी चारलं राज्य सेवा पूर्ण दोन हजार एकोणीस लाख संचारलाय चार विधान दे, देत ती विधाने बरोबर आहेत ते का चुकीचे आहेत ते ओळखायचे आहेत आपल्याला तर पहिले विधान आहे एकोणीसशे सत्तरपर्यंत आपल्या पृथ्वीचे शंभर वर्षात एक डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते बी विधान दिलं गेल्या वीस वर्षात आपल्या पृथ्वीचे दर शंभर वर्षात दहा डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे स्त्री जगाच्या निरनिराळ्या भागात बहुतेक हिमनाद्या मागास सरकत आहे चौथं आहे येलनिलो व परिणामाची तीव्रता वाढत आहे वरीलपैकी कोणते विधानी बरोबर आहे त्याचा ॲक्वॉट आन्सर मित्रांनो ए सी डी म्हणजे जे बी नंबरचा जो पर्याय गेल्या वीस वर्षात आपल्या पृथ्वीचे दर शंभर वर्षात दहा डिग्री सेल्सिअसने तापमान वाढते हे चुकीचं आहे तर शंभर वर्षात फक्त एक डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते त्याचे ऍक्वट आन्सर निघतं ए सी डी म्हणजे बी चुकीचं आहे ओके दुसरा क्वेश्चन एकोणीसशे ब्याण्णवला रिओदो जानिरो इथे आयोजित परिषदेतील जैवविधतेचा संबंधीचा करार म्हणजे बायोडायव्हर्सिटी करार खालीपैकी कोणत्या तारखेस अंमलात इथं काही आहे बायोडायव्हर्सिटी करार कधी आला राज्यसभा पूर्व दोन हजार एकोणीसला क्वेश्चन चालाय आहे त्याचा अॅक्ट आन्सर आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला त्यानंतर तिसरा क्वेश्चन खालीपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियेमुळे एकटवत नाही ग्रीन ग्रीनहाऊस गॅस डायरेक्ट मानवी क्रियेमुळे काय होतं एकटवत नाही कधी विचारलंय राज्यसभा मेन्स दोन हजार एकोणीसला आहे त्याचे आन्सर मित्रांनो ते पाण्याची वाप लक्षात ठेवा हरितगृह वायू थेट मानवी क्रियेमुळे एकटवत नाही पाण्याची वाफ मानवी क्रियेमुळे एकटवत नाहीये ओके ओझन okay, कार्बन डायऑक्साईड आणि मेथे एकटवतात प्रश्न चौथा हो हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम विचारले म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस आहे त्याचा परिणाम काय होते विचारलं आहे कधी चार राज्यसेवा मीन्स दोन हजार आठ विचारलाय आपल्या योग्य पर्याय निवडायचा आहे पर्यायमधील मानवी समाज अनशेतीवर होतो पर्जन्याची न्यूनता म्हणजे कमी येतो म्हणजे पाऊस पडतो ते कमी त्यानंतर सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो त्यानंतर सागराची पातळी वाढते ओके okay, आपल्याला पाऱ्यामध्ये विचारलं आहे कोणतं बरोबर आहे तर वरील सर्व हे सर्व बरोबर आहे म्हणजे जे म्हणतो ना हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम म्हणजे ग्रीनहाऊस गॅसमुळे काय काय परिणाम होतो तर मानवी समाजान शेतीवर सुद्धा होतो नंतर न्यूनता सुद्धा होते सागरातील आंबेचं स्तर वाढतो नंतर सागराची पातळी वाढते येल निलो प्रभावसुद्धा हरितगृहाच्या प्रभावामुळे निर्माण होत असतो ओके किंवा पृथ्वीचे जे म्हणतो ना आपण तापमान याच्यामध्ये सुद्धा वाढ हरितगृहाच्या प्रभावामुळे होत असते पुढचा क्वेश्चन खालपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या श्रेयास म्हणजे डिप्लिशन ऑफ ओझोन कारणीभूत ठरतो सेवा मीन्स दोन हजार आठाला हा क्वेश्चन विचारला आहे पर्यायमध्ये कार्बन डायऑक्साईड दिले सर्फर डायऑक्साईड दिले नंतर क्लोरोफोरोबन दिले नंतर नायट्रोजन डायऑक्साईड दिले त्याचं आन्सर मित्रांनो ते आहे मित्रां तीन नंबरचं तर ओझोनचं जे शरण होतं ते कशामुळे होतं क्लोरोफोरो कार्बनमुळे आणि कार्बन डायऑक्साईड हे माझे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत ओके फक्त ओझोनचं जे होतं ते कोणामुळे होतं क्लोरोफोरो कार्बन हे तीन नंबरचा पर्याय पुढचा क्वेश्चन उत्सर्जित क्रियाशील वायू ऍक्टिव्ह इनर्ट गॅसेस ज्याला हरितगृह वायूसुद्धा वायू सुद्धा म्हणतो किंवा ग्रीन हाऊस गॅसेससुद्धा म्हणतो आपण राजेशवा मीन्स दोन हजार आठ अल क्वेश्चन चला चार पर्याय दिले त्याहून योग्य पर्याय निवडायचा आहे याच्यामध्ये मी ते दिले नायट्रसऑक्साईड दिले नंतर क्लोरोफ्रो कार्बन दिले नंतर हायड्रोजन सल्फाइड दिले एस टू एस म्हणला त्याला तर पर्याय निवडायचा आहे तर वरील सर्व हे याचा आन्सर आहे म्हणजे जे ग्रीन हाऊस गॅसेस किंवा ॲक्टिव्ह इनर्ट गॅसेस म्हणला तर किंवा हरितगृह वायू तर मिथेनमधून सुद्धा इफेक्ट पडतो नायट्रस ऑक्साईडमुळे सुद्धा पडतो नंतर क्लोरोफोरोकार्बनमुळे सुद्धा पडतो नंतर एस टू एस आहे त्याला आपण हायड्रोजन सल्फाड म्हणतो तर यामुळे सुद्धा इफेक्ट पडतो आता कार्बन इथं काय तर हा सुद्धा काय आहे ग्रीनहाऊस गॅसेस आहे याच्यामुळे सुद्धा परिणाम होतो उष्णवाढ उष्णता वाढते पृथ्वीची आणि मेन म्हणजे जे ओझनचे शरण आहे ज्याला कारणीभूत ठरणारा एकमेव गॅस म्हणजे क्लोरोफोरो कार्बन यावर डायरेक्ट विचारण्याची शक्यता आहे ओझन डिप्लेशन म्हटलं का क्लोरोफोरो कार्बन बनायचं ओके नेक्स्ट क्वेश्चन खालीपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे जागतिक हवामानात बदल आहे राजेशवा मेस दोन हजार आठाला हा क्वेश्चन चला आहे पर्यायमध्ये आपल्याला आठ हजार वर्षापासून होणारे जंगल तोडले दिले नंतर आग आणि अतिचरण यांचा वापर तिसरं पाच हजार वर्षापासून होणारी खात्रातील बादशेतीं चौथा ते औद्योगिक क्रांती त्याचा अकराट आन्सर मित्रांनो वरील सर्व म्हणजे वरील सर्वमुळे म्हणजे हे जे आहेत आठ हजार वर्षापासून होणारे जंगल तोड आग आणि अतिचरण यांचा वापर पाच वर्षापासून होणारी खात्रातील बातशेती याच्यामुळे मी तिन वाटतो नंतर औद्योगिक क्रांती याच्यामुळं काय झालं आहे जागतिक हवामानात बदल निर्माण झालेला आहे मेन म्हणजे जंगलतोड भातशेती औद्योगिक क्रांती या तीन चार गोष्टीमुळं काय झालं आहे मानवी हे मानवी परिणाम आहेत याच्यामुळं जागतिक हवामानात बदल निर्माण झाला आहे ओके पुढचा क्वेश्चन जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे दोन हजार अकरा खालीपैकी कोणतेही देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जित करतो हा राज्यशेवा पूर्ण दोन हजार सोळाला क्वेश्चन विचारला आहे पर यामध्ये यू एस एले रशियातले भारत दिले चीन आहे ओके okay, त्याचा अन्सर मित्रांनो ते चीन जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे दोन हजार अकरा खालपैकी कोणत्या देश सर्वाधिक अधिक कार्बन उत्सर्जित करतो ओके okay, तर चीन सर्वाधिक उत्सर्जित करतो पुढचा क्वेश्चन महाराष्ट्राचे पहिले इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरू झाले त्याबाबत काय खरी नाही विचारलं आहे राज्यसेवा मीन्स दोन हजार पंधराला हा क्वेश्चन विचारला आहे पर्यायमध्ये दिले ते अंधेरी येथे मुंबई स्थित आहे त्यानंतर ते आपल्या घरी कार्यालयात त्याची पिकअप व्हॅन पाठवून एक कचरा गोळा करतात मग ती कॉम्प्युटर असो टी व्ही किंवा सेलफोन असो त्यानंतर तिचा ते गोळा व्हायला हो आपल्याला फक्त डब्ल्यू 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 डॉट इलेक्ट्रिक वेस्ट एन आय टी डॉट कॉमवर कळायला हवे त्यानंतर एक कचरा सरती शेवटी बेल्जियम धातू काढण्यावर पाठवले जाते ओके हो आता आपल्याला विचारले काय त्याबाबत काही खरी नाही त्याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे तीन ते गोळा व्हायला आपल्याला फक्त या ह्या वेबसाईटवर कळायला पाहिजे हे चुकीचं आहे ओके okay, लक्षात ठेवा जी इलेक् महाराष्ट्राची पहिली इलेक् इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट युको रिसायकलिंग लिमिटेड आहे ते आहे मुंबई येथे स्थित आहे अंधेरीला त्यानंतर ते आपली पिकअप व्हॅन पाठवतात कचरा गोळा करण्यासाठी आणि ती ही कचरा शेवटी बेल्जियम धातू काढण्यास पाठवले जाते हे फक्त विधान आहे ते चुकीचं कोणतं आहे तर तीन नंबरचं चुकीचं आहे पुढचा क्वेश्चन पुढील दोन विधानापैकी कोणते आयोग आहे राजेशाव मेस दोन हजार पंधराला क्वेश्चन विचारला आहे पर्यामध्ये रेफ्रिजरेटर्समुळे नंतर हायड्रो फ्लोरो कार्बन्स निर्माण होतात त्यानंतर फायर एक्स्ट्युशनमुळे हायड्रोजन्स वाढतात तर आपल्याला पर्याय उत्तर शोधायचे आहेत काय विचारले आयोग्य कोणतं आहे त्याचं दु आ, चार नंबरचा एकही काय आहे अयोग्य नाही म्हणजे दोन्ही हे विधाने काय आहेत बरोबर आहेत पुढचा क्वेश्चन पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे इथं काय विचारले आपल्याला योग्य विचारले राजेश्वा मेन्स दोन हजार पंधराला हा क्वेश्चन विचारलाय आता जागतिक सरासरी तापमान वाढ अवधिकीकरणापूर्वी संदर्भात दोन डिग्री मर्यादेपर्यंत ठेवण्यास ग्रीनहाऊस गॅसेसचा म्हणजे दोन हजार पन्नासपर्यंत दोन हजार दहाच्या तुलनेत तीस पर्सेंटने कमी करणे अपेक्षित आहे त्यानंतर दिले ओझन हा प्राणवायूचा तीन अणुरेणू आहे तर दोन विधाने जर वाचले योग्य त्यापैकी आपले योग्य विचारले तर पहिलं विधान सरळ चुकीचं आहे असं काही नाही पण ब बघा ओझन हा प्राणवायूचा तिसरा अनुरेणू आहे प्राणवायू तुम्हाला माहिती ऑक्सिजनला म्हणला तर आणि ओ थ्री म्हणला तर हा तिसरा काय आहे अनुरेणू आहे म्हणजे याच्यात तर पर्याय निघतो बरोबर तर केवळ दोन तर लक्षात ठेवा ओझन हा प्राणवयचा तिसरा आहे हे पहिले तर सरासरी चुकी असं काही नाही आहे ओके पुढचा क्वेश्चन आपल्याला जोड्या लावायला आहे कधी विचारला आहे राज्यसेवा पूर्व दोन हजार पंधराला एका साईडला पर्यावरणासंबंधी कायदेलेत दुसऱ्या साईडला कोणत्या वर्षी अंमलात आले असं विचारलं आहे पर्यामध्ये एक साईडला पर्यावरण संरक्षण ऍक्ट दुसरं पर्यावरण स्नेही कुपंट्य योजना तिसरेले जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे आणि डाय नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे कायदेशात तुम्हाला पहिलं जर माहीत असेल पर्यावरण संरक्षण एक ॲक्ट हा एकोणीसशे शहाऐंशीला झाला म्हणजे तीन तीन डे लाईन त्यानंतर पर्यावरण स्नेह कुम्मटी योजना ही कदाचित मायसल ही एकोणीसशे एक्याण्णवला झाली त्यानंतर जैव औषधी कचऱ्याचे संबंधित कायदे ते आहे चार नंबरचं चा। नंतर नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे कधी आहे दोन हजारमध्ये आले ओके म्हणजे याचं जे आन्सर आहे ते आहे चार नंबरचं चा। पुढचा क्वेश्चन हरित रसायनशास्त्र म्हणजे काय राजशावा मेस दोन हजार एकोणीसला क्वेश्चन विचारला आहे पर्यामध्ये काय चालले आहे पहिलं हरितगृह वायूमुळे दररोज वापरातील रसायने तयार करणे दुसरं म्हणजे रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे तिसरले जैविक घटकापासून अभिक्रिया बनवणे किंवा तयार करणे चौथे बिनविषारी द्रव्य आणि द्रावे वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे या ठिकाणी लक्षात घ्या हरित रसायनशास्त्र दोन शब्द या ठिकाणी वापरलेत एक म्हणजे हरित दुसरं म्हणजे रसायनशास्त्र म्हणजे पर्यावरणाला पूरक असं रसायनशास्त्र निर्माण करणे याच्यामध्ये सरळ अर्थ निघतो की बिनविषारी द्रव्ये आणि द्राव्ये द्रव आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे ओके म्हणजे याचा आन्सर आहे चौथा पुढचा क्वेश्चन जागतिक स्तरावर वातावरणामध्ये शंभर वर्षापूर्वी कार्बन डायऑक्साईडचे म्हणजे टूचे प्रमाण होते दे डायड्रेश होते विचारलंय राजशामेस दोन हजार चौदा हा क्वेश्चन विचारलाय आहे आहे दोनशे पंच्याहत्तर दश लक्ष प्रतिभाग दुसरे चारशे पन्नास दस लक्ष प्रतिभाग तिसरं आहे तीनशे पन्नास दशलक्ष प्रतिभाग चौथा आहे एकशे पन्नास दशलक्ष प्रतिभाग ह्याचं जे अक्रोट आन्सर मित्रांनो ते आहे पहिलं दोनशे पन्नास uh, सॉरी दोनशे पंच्याहत्तर दशलक्ष लक्ष प्रतिभाग लक्षात घ्या जागतिक स्तरावर वातावरणामध्ये शंभर वर्षापूर्वी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण डेअरडॅश होते विचारलं तर दोनशे पंच्याहत्तर दशलक्ष प्रतिभाग पुढचा क्वेश्चन कार्बन ग्रामन म्हणजे डेअरडॅशमध्ये कार्बनचे प्रमाण वाढवणे राज्यशावा मेस दोन हजार चौदाला हा क्वेश्चन विचारलाय पर्यामध्ये हिरवळतले मृदादले तिसरे मृदा व हिरवळ चौथा मृदा हिरवळ व वातावरण त्याचं याचा आन्सर मित्रांनो ते आहे तीन नंबरचं तर कार्बन ग्रामन म्हणजे मुर्दा व हिरवळमध्ये कार्बनचे प्रमाण वाढवणे कधी चार आहे राजशावा मेस दोन हजार चौदाला हा क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे तीन नंबर पुढचा क्वेश्चन कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा रास होतो राजशावा पूर्व दोन हजार चौदाला हा क्वेश्चन विचारला आहे परेमध्ये कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड मिथेन आणि नंतर क्लोरोप्रो कार्बन हा क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे तर याचा अॅन्सर मित्रांनो ते क्लोरोफ्रो कार्बनमुळे तो ला स्थराचा जो ऱ्हास होतो तो क्लोरो मुळे होतं आणि चारवी ग्रीन ग्रीनहाऊस इफेक्ट करतात ओके पुढचा क्वेश्चन जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी अक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात डॅश वाढ होऊ शकेल असं विचारलं आहे मेन्स दोन हजार चौदा हा क्वेश्चन विचारलाय त्याचा आन्सर मित्रांनो पाच ते दहा टक्के पर्जन्यमानात वाढ होऊ शकेल असेल जे ता जागतिक तापमान वाढे हवामान बदल त्यामुळे तुम्ही पाहिलं असतं महापूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे सर्व गोष्टी घडत असतात त्यापैकी एक म्हणजे जे कमी अक्षांश भाग आहे त्यामध्ये पाच ते दहा टक्केमध्ये काय होते पर्जन्यमानात वाढ होऊ शकेल असा अंदाज वर्तवला जात होता पुढचा क्वेश्चन खालील कोणते विधाने अयोग्य आहेत म्हणजे चुकीचं कोणते राज्य राज्यशिवाय मेन दोन हजार तेराला क्वेश्चन विचारलाय पहिलं पर्याय बघा पश्चिम व दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल तर उत्तर भागामध्ये मे हा महिना सर्वात उष्ण समजला जातो त्यानंतर दुसरं रेड डेटा बुक अस्तित्व धोक्यात आलेल्या वनस्पतीबाबत माहिती देते तिसरेतले बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया नंतर झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व नंतर भूवर्ग सर्वे ऑफ इंडिया मुख्यालय कलकत्ता या ठिकाणी आहे चौथ्यावरील एकही नाही तर आपल्याला यापैकी चुकीचं वाळ काय तर वरील एकही चुकीचं नाही म्हणजे सर्व काय आहेत बरोबर आहेत लक्षात ठेवा पश्चिम व दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल असतो आणि उत्तर भागामध्ये मे हा सर्वात उष्ण महिना असतो नंतर रेड डे, रेड डेटा बुक अस्तित्वात धोक्यात असल्या वनस्पतीबाबत माहिती देते त्यानंतर तिसरं म्हणजे बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया चुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नंतर भूवर्ग सर्वे ऑफ इंडिया याचे मुख्यालय कुठे कलकत्ता या ठिकाणी आहे म्हणजे तिन्ही विधाने काय वर्षे बरोबर आहेत यापैकी कोणतं चुकीचं नाही आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन या टॉपिकवर किंवा या क्वेश्चनवर आपण बऱ्याचदा व्हिडिओसुद्धा आहेत ओके तर एल निनो व लानिना या संबंधी विधाने राजेश मेस दोन हजार तेराला हा क्वेश्चन विचारलाय पर्याय पाहू आपण काय तर दोघेही प्रशांत महासागरात जलाचे तापमान घटवितात ओके इथं घटवितात म्हटलंय दुसरं पूर्व प्रशांत महासागर जलाचे तापमान वाढवतात तिसरे दोघे मेक्सिकोच्या आखातामधील सागर जलाचे तापमान वाढवतात चौथे दोघेही विरुद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृतीबद्धात बदल घडवून आणतात त्यापैकी आपल्याला विचारले म्हणजे कोणतं बरोबर आहे किंवा कोणतं राईट अँसर आहे तर मित्रांनो यावर आपण सेपरेटसुद्धा बनवले होते लक्षात ठेवा याचं जे आन्सर आहे ते दोघेही विरुद्ध दिशांना जागतिक तापमान पर्जन्यमान आकृतिबंधात बदल घडवून आणतात ओके दोन्ही दिशांना त्याचा इफेक्ट पडतो तुम्ही म्हणता दुसरं पण बरोबर आहे कारण पूर्व पूर्वप्रशांत महासागर जलाचे तापमान वाढवतात फक्त जलाचे तापमान न वाढवतात तीन ते चार डिग्रीन तापमान वाढतं पण ते विरुद्ध दिशे जे पर्जन्यमान पडतं त्यांनासुद्धा काय करतात बदल घडवून आणतात म्हणजे याचं जे आन्सर आहे अॅक्युरेट ते आहे चार नंबरचं तर अलनिलो व लानिना एलनिलोसुद्धा म्हणलं जातं व अलनिलोसुद्धा म्हणलं जातं हे लक्षात घ्या व लानिना हे काय करतात दोघेही त्यांच्या विरुद्ध दिशात तापमान वाढवतात व पर्जनम्यान आकृतीत बदल घडून आणतात फक्त तापमान वाढूतात एवढंच नाही आहे एल निलो ताप ताप हो ता आउस, हा तापमान वाढवतो आणि लानीना तापमान घटवतो ओके हे पण लक्षात पाहिजे तुम्हाला पुढचा क्वेश्चन खालपैकी कोणता हरितगृह वायू नाही आहे आपली विचारलं आहे ग्रीनहाऊस गॅस हा नाही आहे राज्यशिवाय मेस दोन हजार तेराला हा क्वेश्चन विचारला आहे पर्यामध्ये कार्बन डायऑक्साईड लिय दुसरं क्लोरोफोरोकार्बन तिसरा तिसरं हायड्रोजनले वरील एकही नाही असं आहे तर वीस नंबरचा बघा क्वेश्चन आहे याच्यामध्ये वरील एकही असं होणार तर नाही आहे ह्याच्यामध्ये कार्बन डा ऑक्साईड कार्बन यस टू एस नंतर यसओ टू म्हणला तर ते सर्व काय आहेत ग्रीनहाऊस गॅसेस आहेत त्याच्यापैकी म्हणजे क्लोरोफोरोबन हा ओझोन ड्युप्लिसिएशनला म्हणजे आपण जेव्हा आपण ओझोनचे शरण म्हणतो त्यालासुद्धा कारणीभूत ठरतो पण या प्रश्नात जे उत्तर आहे हरितगृह वायू नाही ते हायड्रोजन हे आहे तर लक्षात ठेवा खालपी कोणता हरितगृह वायू नाही तर हायड्रोजन हा नाही आहे पुढचा क्वेश्चन ओझोनचा पट्टा अवकाशानात नितांत आवश्यक आहे ओझोनमुळे सूर्याचे अल्ट्रा व्हायलेट किरणे व इन्फ्रायलेट किरणे पृथ्वीवर सरळ पोहोचू शकत नाही तर अवकाशातील ओझोनबाबत काय खरे नाही म्हणजे चुकीचं काय असं विचारलंय राजेशमेंस दोन हजार तेराला क्वेश्चन विचारलं आहे तर आपण विधाने पाहू ओझोन हा स्टेट या अवकाशातील चार पट्ट्यापैकी एकात राहतो दुसरं म्हणजे स्ट्रेट जमिनीपासून वीस ते पन्नास किलोमीटरच्या पट्ट्यात असतो तिसऱ्याले स्ट्रेटोपियरमधून उडणाऱ्या विमानामुळे सल्फर डायऑक्साईडचे निर्माण होऊन ओझोनचे प्रमाण कमी होते चौथेले अल्ट्रा वायलेट किरणामुळे त्वचेचा कॅन्सर माणसात तसे मासे व भाज्या खराब होतात तुम्ही जर ओझन बद्दल माहिती असन तुम्हाला ओके याला इम्पॅक्ट कशामुळे पडत असतो क्लोरोप्रो कार्बन मिळून पडत असतो हे पण लक्षात ठेवा नंतर ओझन हा कुठं असतो स्टेट ऑफ एअरमध्ये असतो चार पट्ट्यापैकी एके त्यानंतर याचे वीस ते पन्नास किलोमीटरच्या दरम्यानच आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सल्पर डॉक्साईडले सल्फर डॉक्साईड मिळून येई ग्रीन हाऊस गॅस आहेत सल्पर डॉक्साईड एसओ झालं एस टी एस झालं सीओ टू झाले हे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत म्हणजे हे सर चुकीचे चौथले अल्ट्रा व्हायलेट किरणामुळे त्वचेचा कॅन्सर होतो हे पण बरोबर आहे तर ओझन नसेल तर डायरेक्ट किरणे पृथ्वीवर पोचतात त्याच्यामुळे काय होतं त्वचेचा कॅन्सर होऊ शकतं मासेव भाषा जे भाज्या आहेत ते खराब होतात म्हणजे याचे अॅन्सर जे चुक आपली इथं काही विचारलं आहे चुकीचं विचारलं आहे त्याच्यामुळे तिसरं चुकीचं आहे कारण हे सटू दिले इथं जर कार्बन असतं ओके शेतपे शेतपेटी असतात किंवा आपण रेफ्रिजरेटर म्हणतो त्यामधून जे कार्बन निघतं याच्यामुळं ओझनला इंपेक्ट पडतो त्यानंतर इंडस्ट्रीयल वेस्ट आहे कार्बन जे क्लोर क्लोरीन असेल क्लोरीन असेल आणि कार्बन असन जे हॅलोजन्स म्हणलं जातं ते यांच्यातून याचा जो इपॅक्ट आहे तो ओझोनला होत राहतो ओके म्हणजे जे तिसरं हे सोटो हे चुकीचं आहे हे कशामध्ये येतं ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये येतं ओके हे ये चुकीचं आहे पुढचा क्वेश्चन शास्त्रज्ञाने दिलेले वातावरण बदलाचे काही सिद्धांत खालीप्रमाणे आहेत राजशिवा पूर्व दोन हजार तेराला हा क्वेश्चन आहे इथं काय दिले शास्त्रज्ञ आणि वातावरण सिद्धांत जे वातावरण बदलाचे जे काही सिद्धांत आहेत त्याच्याशी संबंधित आहे पहिलेले सर जॉर्ज सिम्सन सिद्धांत दुसरे सौर डागाच्या चक्रावर आधारित सिद्धांत तिसरे खगोलशास्त्र वि विषयक सिद्धांत चौथले वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात त्यांच्या बदलत्या प्रमाणावरचा सिद्धांत वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पाच मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसारण आणि आकुंचन गणितीय मॉडेल दिले गेले त्यापैकी आपले विचारले काही शास्त्रज्ञांनी दिले वातावरणाच्या बदलाचे सिद्धांत खालीप्रमाणे कोणते ओके याचा जे आन्सर मित्रांनो ते आहे तीन नंबरचं खोगोलशास्त्रविषयक सिद्धांत आहे त्याशी संबंधित आहे पुढचा क्वेश्चन जर जागतिक तापमान दोन डिग्रीने वाढले डिग्री तर पृथ्वीवर खालीपैकी कोणते परिणाम होण्याची शक्यता आहे राजशेवा पूर्व दोन हजार तेराला हा क्वेश्चन विचारलाय लक्षात घ्या जागतिक तापमान दोन डिग्रीने वाढले तर कोणते परिणाम होतील असं आहे वार्षिक पुरील किटकामुळे होणारे आजार जसे मलेरिया त्यानंतर शेती विभागात बदल चौथा आहे प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच प्रजाती नष्ट होतील याचं उत्तर सर्वांना येणार आहे तर पहिले अ ब क आणि ड म्हणजे सर्वचे वार्षिक पूर येणार आहे पाऊस पडला तर मलेरियाचा प्रकोप होणारे शेती विभागात बदल होणारे त्यानंतर प्राणी आणि वनस्पतीच्या बऱ्याच बऱ्याच प्रजाती नष्ट होतील सेकंड क्वेश्चन आहे भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे ई वेस्ट डायडर्स येथे निर्माण होतो राज्यशिवा पुरं दोन हजार तेराला हा क्वेश्चन चारला आहे पर्यामध्ये बंगलोर दिले हैदराबाद दिले तिसरं मुंबई चौथा आहे पुरे तर सर्वाधिक किंवा सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा डायडॅडश येथे निर्माण होतो त्याचे आन्सर मित्रांनो ते आहे तीन नंबरचं मुंबई या ठिकाणी निर्माण होतो पुढचा क्वेश्चन हा क्वेश्चन रिपीट झाला आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे वेस्ट गोळा करण्याचे केंद्र डायडर्डश येथे सुरू झालेत सेवा मेस दोन हजार तेराला हा क्वेश्चन विचारला आहे पर्यायमध्ये गोरेगावतले बोरिवलीलेले तिसरा दिले चौथे बोर सांताक्रूज आन्सर मित्रांनो ते आहे अंधेरी येथे काय इलेक्ट्रॉनिक गोळा करण्याचे केंद्रसुद्धा आहे पुन्हा एकदा का महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी तर अंध्रे मुंबई या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आपण क्लायमेटिक चेंजवर जेवढे क्वेशन ऐकून विचारले ते क्वेश्चन घेतलेत तर मित्रांनो तुम्हाला आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल अजून काही के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके